विजयदशमी के पावन अवसर पर नागपुर जिले के रामटेक तहसील अंतर्गत आने वाले माना गांव में भव्य शोभा यात्रा एवं करतबबाजी के साथ रावण एवं शूर्पणखा का वध ठानेकर घराने के 13वीं पीढ़ी के वंशज के द्वारा किया गया, जिसमें स्थानीय विधायक एड आशीष जायसवाल सहित रामटेक SDO प्रत्यक्षदर्शी बने। झूठ पर सच्चाई के प्रतीक में रूप में मनाने वाला विजयदशमी को लेकर रामटेक में माना गांव के भोसले देवस्थान ट्रस्ट के द्वारा रावण एवं शूर्पणखा का वध भव्य आयोजन किया गया। इस आयोजन में रामटेक में गढ़ मंदिर से रामबाण एवं लक्ष्मण बाण को शोभा यात्रा के साथ लाया गया, जिसके द्वारा रावण एवं शूर्पणखा का वध किया गया। शोभा यात्रा में स्थानीय अखाड़े के कार्यकर्ता के द्वारा तलवारबाजी, पट्टे लाठी आदि प्रदर्शन किया। ज्ञात हो कि पूरे देश में रामटेक ही ऐसे तहसील है जहां रावण एवं शूर्पणखा का वध किया जाता है, बाकी स्थानों पर रावण दहन किया जाता है। आयोजन को लेकर जहां तगड़ी पुलिस सुरक्षा रही, वही हजारों की संख्या में नागरिक रावण एवं शूर्पणखा के वध में प्रत्यक्षदर्शी बने। सर्वप्रथम विजयादशमी दसऱ्याच्या आज सर्व रामटेक वासियांना खूप खूप शुभेच्छा। वर्षानुवर्षापासून आपल्या इथं विजयादशमीच्या दिवशी रावण वध हा केला जातो, जे भारतामध्ये फक्त एक अयोध्येत आणि दुसरं आपल्या रामटेकमध्ये आपल्याला तसं रावण वध आपल्याला होत दिसतो, बाकी सर्व ठिकाणी हे रावण दहन केलं जातं। रामटेकचा दसऱ्याच्या या उत्सवात सर्व लोक सहभागी होतात, गडमंदिरमधून निशाणी येते आणि रावणाचा आपण वध करतो। ही परंपरा हजारो वर्षापासून सुरू आहे, ही अशी सुरू राहील। रामटेकचे लोक सहभागी होतात आणि आपल्या सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। फक्त हळूहळू गावागावात दसरा व्हायला लागला, तर माझी इच्छा आहे की दसरा फक्त रामटेकमध्ये एकच व्हायला पाहिजे आणि सर्व तालुक्याच्या लोकांनी इथे येऊन इथला जो वैभव आहे, जी गरिमा आहे, ती कायम ठेवली पाहिजे। रामटेक ही रामाची भूमी आहे आणि रामाच्या भूमीमधला रामटेकचा दसरा हा पुरा महाराष्ट्रात नाही तर देशात प्रसिद्ध आहे। तर याचं खरं ज्याचं जतन करणं आणि या उत्सवाचं आयोजन पूर्ण तालुक्याच्या लोकांनी एकत्रित करायला पाहिजे, त्यामुळे रामटेक तालुक्यात फक्त एक दसरा व्हावा आणि सर्व लोकांनी इथं सहभागी व्हावं अशी माझी अपेक्षा आहे। रामटेकचा दसरा हा पूर्ण भारतामध्ये सुप्रसिद्ध दसरा आहे। यामध्ये रावणाच्या रामाच्या निशाणीने वध केला जातो। प्रभू श्रीरामजीच्या मंदिरातून रामजी आणि लक्ष्मणजीची जी निशाणी आहे ती पूर्ण पूजापाठ करून निघते आणि हजारो लाखोच्या संख्येमध्ये त्या निशाणीला घेऊन लोक धावत धावत गडमंदिरपासनं रावणवाडीपर्यंत येतात आणि इथे रावणाचा वध केला जातो। या दसऱ्यामध्ये रामटेकच्या व रामटेकच्या आजूबाजूच्या परिसरातील हजारो अखाडेसुद्धा सामील होतात। त्यामध्ये आमच्या रामटेकच्या भूमीवरील समस्त नागरिक व महिला व आमच्या ताईसुद्धा दानपट्ट्यामध्ये सहभागी होतात।